हे गाईज, सबस्क्राईब करा सी युनिक चॅनलला आणि ही घंटा नक्की प्रेस करा, म्हणजे तुम्ही बघाल आमचे व्हिडिओ सर्वात अगोदर. नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये. याचं नाव आहे सी युनिक आणि मी तुमचा मित्र निखिल तुमचं स्वागत करतो. तर मित्रांनो, आज माझं मन दाटून आले, भरून आले. आज कारण पण तसंच आहे, आज आपल्या गणपती रायाला आज अलविदा बोलावं लागतो आहे. आज गौरीसोबत जाणारे गणपतींचं आज विसर्जन आहे आणि सातारा साईडला कसं विसर्जन केलं जातं, कशी ती परंपरा फॉलो केली जाते, हे सर्व मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. मला खरं सांगू बोलताना पण शब्द सुचत नाही आहेत, परंतु आपल्याला हे सर्व फॉलो केलंच पाहिजे. तर चला बघूयात की आमच्या साईडचे गणपती कसं विसर्जन केलं जातं. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे. इंटरेस्टिंग म्हणण्यापेक्षा सातारकरांची पद्धत तुम्हाला बघायला भेटेल. आणि चला तर बेसिकली मित्रांनो कसं असतं की तीन एक पद्धतीचे गणपती विसर्जन असतात सातारा साईडला. एक फर्स्ट म्हणजे तर गौरीसोबत जाणारा गणपती, त्यानंतर दुसरा एक असतो तो सातव्या दिवशी जातो आणि तिसरा असतो अनंत चतुर्थी दिवशी जातो. परंतु तिन्ही गणपतींना अलविदा म्हणताना एक वेगळं माहोल असतो, एक वेगळी भावना असते, मनात दुःख असतं, चेहऱ्यावर हसू आणावं असं वाटतं. परंतु पप्पाला अलविदा तर म्हटलंच पाहिजे, कारण तो पुढच्या वर्षी येणार कसा मग, जर ह्यावर्षी तो गेलाच नाही तर. पण आज आमच्या इथे गौरीचं विसर्जन झालं दुपारीच आणि आता गणपतीचं विसर्जन करण्यासाठी आम्ही आमच्या नदीकडे चाललो आहे. तुम्हाला लास्ट टाईम मी त्या व्हिडिओमध्ये दाखवली होती नदी, तिथे आम्ही विसर्जन करतो. तर चला बघूयात हा माहोल कसा आहे, हा जल्लोष कसा आहे. मंगलमूर्ती पुढच्या वर्षी लवकर या. तर मित्रांनो, गणपतीला या वर्षीचा अलविदा करण्यासाठी आपण त्याचं विसर्जन करण्यासाठी नदीजवळ पोचलेलो आहे. आणि लास्ट टाईम तुम्ही ज्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल, जर बघितलं नसेल तर जाऊन बघा गावाकडची आमची नदी. तुम्हाला मी सांगितलं होतं की आम्ही विसर्जन वगैरे कुठे करतो, तर तिथं जाऊन पोचलो आपण. आणि खरंच मन भरून आलं आहे गणपतीला विसर्जन देताना किंवा अलविदा बोलताना. परंतु ही एक प्रथा आहे, एक परंपरा आहे, ती आपल्याला फॉलो केलीच पाहिजे. तर मागे बघताय तुम्ही, इथं नदी आमची, तिथं जाऊन आम्हाला विसर्जन करायचं आहे. आणि त्यानंतर आता पुढचा व्हिडिओ बघत राहा.
गणपती बाप्पा कोरोनाला जाऊ दे, जगातन नष्ट होऊ दे, उद्यापासून नाव काढू नको त्याच. गणपती बाप्पा मंगल मूर्ती, गणपती बाप्पा. गणपती बाप्पा गणपती बाप्पा गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा तर मित्रांनो, भरलेल्या मनाने आपण गणेशाला अलविदा बोललेलो आहोत आणि या व्हिडिओची समाप्ती पण मी इथेच करतोय. होप सो की तुम्हाला हा व्हिडिओ खूप आवडला असेल. जास्तीत लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि नवीन असलेला व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आपल्या फॅमिलीमध्ये नक्की सबस्क्राईब करा आणि असंच प्रेम दाखवत राहा. तुमच्या सबस्क्रायबरची आणि प्रेमाची खूप गरज आहे मला. भेटत पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत गुड बाय.